आता मी तुम्हाला खरं ते सांगतो, काल पण मी एक बाईट दिली, मी त्याच्यात पण सगळ्यांना सांगितलं. आमच्या आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबात, ते स्वतःनी त्यांनी तो निर्णय घेतला बारामतीत यायचा. मी आज दादांबरोबर त्यांच्या मतदानासाठी काठेवाडीत गेलेलो, तिकडनं मी घरी गेलो, तिथं आजींचे आशीर्वाद घेतले आणि आजींबरोबर आम्ही नाश्ता केला. आणि नाश्ता करताना आजींनी मला सांगितलं की जय, तिथं आमचे बहीण म्हणजे पुढच्या उमेदवारांचे धाकटे बहीण आमचे चुलत बहीण मिथिला पवार पण आलेत आणि त्यांचं एक नवीन बाळ आहे. तर आजींनी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी जायचा. तर तुम्ही समजून घ्या की नेमकं काय. आता आजींचे ते विचार आहेत म्हणून ते त्यांच्या घरी गेले आणि वरिष्ठ म्हणून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे होतं. तर हे काय पूर्ण जे टीका येतात ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला ते कुठे पटलं नाही. आणि तुम्ही आज तुम्हाला काय फोटो दिसतीलच आजी तिथं गेले. जेव्हा आजी आजारी झाल्या, दादा त्यांच्या दौऱ्यातनं बारामतीत आले, बारामतीनं त्यांनी स्वतः आजींना त्यांच्या बरोबर मुंबईला नेलं. दादा तिथं हॉस्पिटलमध्ये होते आजींबरोबर, सर्जरी जेव्हा झाली त्याच्यानंतर आजी मुंबई देवगिरीमध्ये दादांसोबत आणि वहिनींसोबतच अनेक दिवसापासून आहेत. आणि त्यांना वाटलं की त्यांनी स्वतःनी इथं यावं, कारण आजींना पण माहीत नाही पुढच्या 5 वर्षानंतर जर त्यांना चालायला वगैरे नाही आलं तर त्यांना स्वतःनी आवर्जून दादांसाठी इथं येऊन त्यांचा प्रतिसाद नाही तर त्यांचं प्रेम दाखवायचं होतं.